हो जगून अशा दादा बारा बारा वर्ष झाल्यानंतर सुद्धा पोर होत नाही अशा स्त्री पुरुषांनी पती पत्नी ते फळं खाल्ली निश्चित पोर होत नाही. शिवपरिषदेचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे असा खुलासा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगले यांनी केला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना शिवप्रतिष्ठानने आज त्याबाबत खुलासा केला आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जी आंब्याची गोष्ट सांगितली ती एका कार्यकर्त्याने त्यांना सांगितली होती पण काही माध्यमातून गुरुजींच्याच बागेतील आंब्याच्या झाडाचे विपर्यास करणारे वृत्त प्रसारित झाले. हे सर्वच भाषण संपादित करून दाखवण्यात आल्यामुळे आंब्याच्या कथेचे विडंबन झाले आहे. अशा प्रकारे गुरुजींची विनाकारण बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीसा आम्ही दिल्या असून हा प्रकार खपून घेतला जाणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले व कार्यकर्त्यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात जातीयवाद पसरवला जातोय. यामागे माओवादी शक्तींचा मोठा हात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर हे उघडही झाले. 31 डिसेंबर रोजीच्या एल्गार परिषदेतच याची पाळंमुळं रवली गेली होती. त्यावेळी असणाऱ्या संघटनांची तपासणी झाली पाहिजे तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळेच माओवाद मुळासकट उपटून टाकला जाईल. रायगडावरील 32 मण सोन्याचे सिंहासन 2000 धारकऱ्यांचा तेथे असणारा खडा पहारा याविषयी गुरुजींच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत. गुरुजी वादग्रस्त वक्तव्यात कुठे सापडतात का हे काहीजण शोधत आहेत. काहींना लोकशाहीचा नको तेवढा पुळका आलाय अशी खरमरीत टीकाही यावेळी नितीन चौगले यांनी केली. गुरुजींच्या ज्या महाराष्ट्रामध्ये सभा सुरू आहेत रायगडवरती होणारं 32 मण हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन आणि त्याच्यानंतरचा असणारी खडा पहारा योजना ह्या योजनेसाठी गुरुजींचं महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत आणि त्याच्या संदर्भात व्याख्यानं सभा ह्या माध्यमातून गुरुजी लोकांपर्यंत जात आहेत सगळ्या शिवभक्तांपर्यंत पोहोचत आहेत. असे असताना मीडियामधील काही माध्यमं जाणीवपूर्वक गुरुजी कुठं वादग्रस्त वक्तव्यामध्ये सापडतील का अशा शोधामध्ये आहे. गुरुजींची धुळ्यामध्ये सभा झाली, सोलापूरमध्ये सभा झाली, नंदुरबारमध्ये झाली, नगरमध्ये झाली, नाशिकमध्ये झाली. त्यात प्रत्येक सभेमध्ये काही ना काहीतरी एखादा शब्द मोडतोड करून एखादं वाक्यच दाखवून जाणीवपूर्वक गुरुजींना वादग्रस्त ठरवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्यात येत आहे असं आमच्या लक्षात आलं आहे. मनुस्मृतीचा विषय निघाला, गुरुजींचं पूर्ण मत त्या ठिकाणी अभ्यासलंच नाही, पूर्ण भाषण दाखवलं नाही. राम मंदिर बाबतीतचा प्रश्न निघाला, नगरमध्ये गुरुजी खडा पहारा योजनेसंदर्भात बोलत असताना तलवारींचा विषय निघाला की आपण त्या गणवेशामध्ये त्या सिंहासनाच्या रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून 2000 मावळे त्या सिंहासनाच्या रक्षणासाठी गडावरती जाणार. खरं तर तलवारीच घेऊन जायला पाहिजेत पण ज्या लोकांना लोकशाहीचा खूपच पुळका आहे ते लोक टीका करतील म्हणून आपण तलवारी घेऊन जाणार नाही तर आपल्या हातामध्ये काठे असेल पण 2000 शिवभक्तांची फौज आपण दररोज रायगडवरती तिथे उभी करणार आहे हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनासाठी. या वाक्याचासुद्धा विपर्यास करण्यात आला आणि गेल्या 3-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जो गुरुजींचं वक्तव्य होतं आंब्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये खूप खालच्या पातळीवरती जाऊन काही माध्यमांमधून टीकाटिप्पणी सुरू आहे. एक वाक्य गुरुजी त्या 3 तासाच्या भाषणामध्ये एकच वाक्य बोलले गुरुजी की माझा एक मित्र त्याने मला सांगितलं, तो मला बऱ्याच दिवसापासून भेटला होता आणि त्याने मला सांगितलं की त्यांनी एक बाजारातून एक आंब्याची कोय मिळाली. गुरुजी बोलताना त्यांच्या भाषणामध्ये बोलले की मोहनराव शिवाजीराव मोहिते मांजरडे गावचे तर त्यांची फळबागायत आहे. ते भूम तालुक्यात गेले असताना तिथं 108 प्रकारच्या आंब्यांच्या प्रजाती असणारी त्यांना एक बाग दिसली तर ते त्या ठिकाणी भेटले असताना त्यांना एक आंब्याची कोय मिळाली की ते गुरुजींना सांगत होते असं गुरुजींच्या भाषणात आहे की ते मला सांगत होते की तो आंबा असा आहे की तो आंब्यामध्ये अशी काही गुण आहेत की ज्यांना पुत्र होत नाही आहे किंवा अपत्य होत नाही आहे, मुलगा मुलगी काही होत नाही आहे, तर अशा लोकांसाठी तो आंबा औषधी आहे आणि तो आंबा खाल्ल्यानंतर काही पत्ते पाळल्यानंतर काही औषधं घेतल्यानंतर त्याच्यामधून तो अपत्यप्राप्तीसाठी थोडा गुणकारी ठरतो
अशा प्रकारचं वाक्य गुरुजी बोलले असताना माध्यमांच्या काही घटकांनी असं दाखवलं की गुरुजींनी असं बोलले की माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यामुळे पुत्रप्राप्ती होते, माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यामुळे ज्यांना दाम्पत्यांना अपत्य होत नाहीत अशा दाम्पत्यांना अपत्य प्राप्त झाली, अशा प्रकारचा विपर्यास करून ते एकच मिनिटाची फक्त क्लिप दाखवण्यात आली. खरं तर गुरुजी बोलले होते की त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी ते आंब्या तो आंबा 180 दाम्पत्यांना खायला दिला आणि त्याच्यानंतर त्यांना पुत्र प्राप्त झाले किंवा अपत्य प्राप्त झाले. असं वाक्य असताना ते वाक्य गुरुजींच्या तोंडून घालून की माझ्या बागेतील आंबा खाल्ल्यामुळे अपत्य प्राप्त होतो अशा प्रकारचा विपर्यास काही माध्यमांनी केला आणि त्याचा परिणाम असा झाला. आम्ही खरं तर खुलासा द्यायला आम्ही इच्छुक नव्हतो किंवा गरज वाटत नव्हती, पण त्याचा विपर्यास झाल्यामुळे अनेक राजकारणी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ह्या अर्धवट आलेल्या क्लिपवरती स्वतःची काही मतं नोंदवली, भाष्य व्यक्त केलं, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. या सर्वांनी पहिला गुरुजींनी बोललेलं पूर्ण वाक्य ऐकावं, त्यांचं झालेलं भाषण ऐकावं आणि त्याच्यानंतरच आपलं मत मांडावं. अर्धवट माहितीच्या आधारे कुणीही गुरुंच्या बाबतीत असं स्टेटमेंट करून गुरुंची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला माध्यमांना विनंती आहे की ज्या माध्यमांनी अशा प्रकारे गुरुजींचं वक्तव्य छेडछाड करून एकच मिनिटाचं आपल्याला हवं आहे तसं करून हे प्रसिद्ध केलं, त्यांनी ताबडतोब याचा खुलासा करावा, ते भाषण पूर्ण दाखवावं. ते भाषण आमच्या हातामध्ये आत्ता आहे, तर ते भाषण एकतर पूर्ण दाखवावं आणि ज्यांनी मुद्दाम खोडसाळपणाने अशा प्रकारचे गुरुंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि याबाबतचा खुलासा करावा. ज्या माध्यमांनी असा प्रकार केला नाही पण त्यांनी सुद्धा समाजासमोर जे काही आज घडलंय, गुरुंच्या बाबतीत जे काही दाखवलं गेलंय त्याचा खुलासा करण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि समाजासमोर जे काही गुरुजी बोलले असतील सत्य ते समाजासमोर आणावे, या मागणीसाठीच आज आम्ही इथं वार्ताहर परिषद घेतोय. जे काही माध्यमं जाणीवपूर्वक जर गुरुंची बदनामी करायचीच म्हणून असं करत असतील तर त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि कायदेशीररित्या त्यांच्यावरती आम्ही कारवाई करूच. तत्पूर्वी त्यांनी हे दिलगिरी वक्तव्य करावी आणि सत्य समाजासमोर आणावं